महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना सुविधा व संरक्षण मिळण्याऐवजी त्यांची लूट करण्याचे साधन झाले. शेतमालाची संपूर्ण नियममुक्ती करून मार्केट सेस रद्द करावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना सुविधा व संरक्षण मिळत नाही. बाजार समिती राजकारणाचे अड्डे झाले असून भ्रष्टाचाराचे कुरण झाले. शेतकऱ्यांऐवजी व्यापारी व हमाल मापड्यांचे हित जोपासणारी यंत्रणा झाली. गेली 40 वर्षे शेतकरी संघटनेने या व्यवस्थेला विरोध करून कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करण्याची मागणी केली आहे. 15 जानेवारीला राज्य शासनाने शेतकरी संघटना, व्यापारी संघटना व हमाल मापारी संघटनांच्या बरोबर चर्चा करून दुरुस्ती विधेयक मांडण्याचे ठरविले होते, परंतु अद्याप पूर्तता झाली नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात दुरुस्ती करून शेतकऱ्यांना व्यापाराचे स्वातंत्र्य देण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेद्वारे राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्व शेतीमाल नियमन मुक्त करावा, शेतकऱ्याला कुठेही माल विकण्याची व खरेदीदाराला कुठेही खरेदी करण्याची मुभा असावी, मार्केट सेस मंडी टॅक्स रद्द करावा, मार्केट कमिटीच्या आवारात किंवा बाहेर मार्केट सेस आकारला जाऊ नये, शहराच्या ठिकाणी फळे भाजीपाला व इतर शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांना काही नागरिक स्थानिक गुंड नगरपालिका कर्मचारी व पोलिसांकडून होणारा त्रास थांबविण्यासाठी प्रत्येक हाऊसिंग सोसायटी पार्क व खुल्या जागेत शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी जागा निश्चित करून द्यावी या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात जयंत बापट, नितीन देशमुख, विजय निवल, दीपक आनंदवार, देवेंद्र राऊत, बबन चौधरी, बापू चौधरी, देवराव धांडे, इंदरचंद वैद, अक्षय महाजन आदी सहभागी झाले. नियमन मुक्तीचं जे विधेयक होतं ते शेतकऱ्यांच्या बाजूनं नियमन मुक्ती जर झाली तर या देशातल्या महाराष्ट्रातला 5000 कोटीचा भ्रष्टाचार जो APMC करतो आहे त्याला खीळ बसली पाहिजे आणि शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे. कारण की शेतकरी आत्महत्या करत असताना या फालतू ज्या गोष्टी या देशामध्ये चालू आहे त्याला शेतकरी संघटनेनं नियमन मुक्ती ही महत्त्वाची आहे. कारण की शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, त्याच्या विकण्याचं स्वातंत्र्य त्याला असलं पाहिजे. व्यवस्था जर मोडली तर खऱ्या अर्थानं चांगले व्यापारी बाजारात उतरेल. आज भ्रष्ट आणि गुंडागर्दीचे व्यापारी दलाल अडते हमाल लायसन्स परमिटच्या नावाखाली शेतकऱ्याचं शोषण करत आहे. ही जर शोषणाची व्यवस्था संपवायची असेल तर APMC नियमन मुक्त करायला पाहिजे, शेतकऱ्याला घरून माल विकण्याची परमिशन मिळाली पाहिजे आणि त्याला एक तांत्रिक आधारावर खरेदी विक्री करण्याची आणि बाजार मिळण्याची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. जसं कारखानदार व्यापाऱ्यासाठी MCX NCDX आहे तसा वायदे बाजार शेतकऱ्यासाठी जर उपलब्ध झाला तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टीनं एक पाऊल आपण समोर जात आहे आणि शेतकरी संघटना नेहमी शेतकऱ्याच्या हिताच्या बाजूनं लढा देत आहे.